एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. कोणी लावलं वाटाण्याचं झाड? अवनीला तर माहिती नाहीये, तिच्या आईला पण नाही माहिती. मात्र तुम्ही जर ही गोष्ट ऐकली तर वाटाण्याचं हे झाड कोणी लावलं हे तुम्हाला नक्कीच कळेल. मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे श्रुती राव यांनी, अवनी अँड द पी प्लांट. चित्र काढली आहेत देबस्मिता दासगुप्ता आणि या गोष्टीचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे भाग्यश्री केंगे यांनी. गोष्टीचं नाव आहे अवनी आणि वाटाण्याचं रोपट. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. एके दिवशी अवनी स्वयंपाकघरातील टेबलावर आईच्या स्वयंपाकाची लगबग पाहत बसली होती. आईने कुकरची तयारी केली. अवनी, तेवढे वाटाणे देतेस का ग बाळा? आईने विचारलं. अवनीने टेबलावरचं वाटाण्याचं भांडं उचलून आईला दिलं. उचलताना एक वाटाणा खाली पडला. अवनी आणि आईला मात्र नाही दिसला तो वाटाणा. टेबलावर टप्पा घेऊन घेऊन खाली लादीवर पडला. घरंगळत टेबलाखाली गेला. तो चिक्की मनी माऊला सापडला. चिक्कीने वाटाण्याला ढकललं, पंजात पकडलं, जिभेने चाटलं. वाटाणा घरंगळत स्वयंपाकघराच्या दाराशी गेला. चिक्कीने त्याला पुन्हा पंज्याने ढकललं. वाटाणा घरंगळत गेला थेट बागेत. मैना राणीला वाटाणा दिसला. तिने चोचीने टिपला. वाटाणा खूपच कडक होता. तिने परत चोचीने टोचा मारला. वाटाणा टुंकन उडून मातीत पडला, अगदी टॉमॅटोच्या झाडाजवळ. अचानक गांडूळ भाऊ मातीतून वर डोकावला. त्यालाही वाटाणा दिसला, पण काही खास नाही वाटला, म्हणून तो परत मातीत गुडूप झाला. मात्र त्यामुळे मातीत छोटा खड्डा तयार झाला. वाटाणा घसरून मातीत जाऊन बसला. मातीने त्याला झाकून टाकलं. वाटाणा आता मस्त काळ्या थंडगार मातीत निवांत पहुडला. अनेक दिवस सरले. पावसाळा आला. पावसात वाटाणा चिंब भिजला. पावसाचं पाणी पिऊन टम्म फुगला. त्याला आली छोटी शेपूट. डोक्यावर घातला हिरवा मुकुट. हिरवा मुकुट जमिनी बाहेर आला. सूर्याकडे झेपावला. हिरव्या मुकुटाची फांदी उंच वाढली. आणखीन उंच, खूप उंच, खूप 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 उंच. बागेत खेळताना अवनीला नवीन हिरवं झाड दिसलं. ए आई, हे बघ इकडे काय आहे? अवनीने हाक मारली. आई म्हणाली, अरे हे तर वाटाड्याचं रोप. दोघींनाही ते हिरवगार झाड बघून आश्चर्यच वाटलं. तू लावलंस का ग हे झाड? आईने अवनीला विचारलं. नाही ग आई, मला वाटलं तूच लावलंस, अवनीने उत्तर दिलं. कोणी लावलं असेल बरं? दोघीजणी विचारात पडल्या. हे झाड कोणी लावलं ते तुम्हाला आणि मला माहितीच आहे, होय की नाही? स्वतः करून तर बघा. मुलांनो, छोट्या कुंडीत बी लावा आणि दररोज पाणी घाला. तुम्ही जर ती कुंडी थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवली तर बियांना कोंब फुटून वाढतील का याचं निरीक्षण करा. मोड आलेली धान्य तब्येतीला चांगली असतात. तुम्हाला मोड आलेल्या कोणत्या उसळी खायला आवडतात? गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.